महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. 14 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उरण पोलिसांनी केलेल्या 2 गुन्ह्यांची माहिती दिली. आरोपी हे इंटरनेट गुगलवरून वाहनांचे फोटो घेऊन सदर वाहनांची किंमत कमी दाखवून वाहनांचे फोटो ते OLX ॲपवर अपलोड करतात. वाहन विक्री करण्याच्या बहाण्याने लोकांकडून अडवान्स म्हणून ऑनलाईन पैसे मागवतात. त्यांना पैसे मिळताच ते त्यांचे मोबाईल क्रमांक बंद करतात. अशा प्रकारे लोकांची फसवणूक करतात. याबाबत तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी मयूर मनोहरजी धानोरकर राहणार सोनकाम नागपूर, सनी गंगाधर चोपडे राहणार नागपूर, मनीष ज्ञानेश्वर बालपांडे राहणार बोरी नागपूर यांना नागपूर येथून अटक केली आहे. तसेच दुसरा गुन्हा उरण तालुक्यात चोरी व घरपोडी असून आरोपीकडून 2,01,050 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी करण अनिल बगरे राहणार साई कॉम्प्लेक्स मोठे नागाव मराठी शाळेजवळ उरण, अक्षय प्रकाश निवळकर राहणार एकदंत अपार्टमेंट कामठा उरण यांना पोलीस कोठडी झालेली. तसेच तिसरा आरोपी एक विधी संघर्षित बाळक सध्या बाळ न्याय मंडळ कर्जत रायगड येथे अभिरक्षित आहे. सदरची कामगिरी शिवराज पाटील साहेब पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2, सचिन सावंत सहायक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे, सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग, सहायक पोलीस निरीक्षक महेश माने, सहायक पोलीस निरीक्षक विजय पवार, सहायक पोलीस निरीक्षक राजवाडे, पोलीस हवालदार रुपेश पाटील, पोलीस हवालदार सचिन पाटील, पोलीस नायक गीते, पोलीस नायक कचरे, पोलीस नायक घरत, पोलीस नायक दगडे, पोलीस नायक पाटील, पोलीस नायक म्हात्रे, पोलीस शिपाई कोकाटे, पोलीस शिपाई माळ शिकारे यांनी अथक प्रयत्न करून उघडकीस आणले असून आरोपीस यांची जास्तीत जास्त दिवस पोलीस कोठडी रिमांड वाढवून घेऊन त्यांच्याकडून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावेळी पोलीस व पत्रकार यांचा समन्वय झाला असून उरण तालुक्यातील गुन्ह्यांना आळा बसवण्यासाठी पत्रकार व पोलीस एकत्र काम करू असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय सुनील पाटील साहेब म्हणाले. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण. राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये साधारणपणे 6-7% जागा वाढवण्यास मंजुरी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हा मोठा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयांमुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहणाऱ्या इच्छुकांना अधिक जागा उपलब्ध होणार आहेत. उरण तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 4 जागा असून नवीन नियमांनुसार आता 5 जागा होणार आहेत, तर पंचायत समितीच्या 8 जागांवरून 10 जागा होणार आहेत. अशा प्रकारे जिल्हा परिषदेची 1 व पंचायत समितीच्या 2 जागा वाढल्याने इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नव्या नियमानुसार वाढलेल्या जागांचा फायदा हा नक्की कोणाला होईल हे सांगणे कठीण आहे, कारण जिल्हा परिषदेची 1 जागा व पंचायत समितीच्या 2 जागा वाढल्याने इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार आहे, त्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता आहे. या वाढलेल्या जागेचा नक्की फायदा कोणाला होतो ते निवडणुकीनंतरच कळेल. निर्भीड शोधसाठी घनश्याम कडू उरण. बॉम्बे एक्झिबिशन सेंटर गोरेगाव मुंबई येथे अमेच्युअर ओलंपिया 2021 मेन्स फिजिक ग्रुप ई चे बॉडी बिल्डर स्पर्धा मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या टॉप 10 मध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याचे सुपुत्र सिद्धेश शिंदे यांचा 6वा क्रमांक आला आहे. वय 28 असलेल्या सिद्धेश शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या टॉप 10 मध्ये 6वा क्रमांक मिळवण्याने सिद्धेश शिंदे यांच्यावर सर्व थरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तर विविध मान्यवरांनी सोशल मीडियाद्वारे सिद्धेश शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. निर्भीड शोधसाठी विठ्ठल ममता बादे व सुयोग गायकवाड उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.